नागपूर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत देह व्यापार करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केलाय. 9 मे रोजी पोलिसांनी गुप्तहेराद्वारे माहिती काढून हॉटेल ब्रिझिन येथे धाड टाकली आणि त्यात दोन पीडित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले व आरोपी प्रीतम दहीकर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी दरम्यान यामध्ये आणखी 4 आरोपींचा समावेश असल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ललिता तोडसे यांनी दिली आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ललिता तोडसे, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपूर. दिनांक 9/5/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की हॉटेल ब्रिज इन इथे एक दलाल मुलींना तिथं पुरवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय त्यांच्याकडून करून घेत आहे. अशा माहितीची आम्ही शहानिशा केली आणि स्टॉप आणि आम्ही सर्व सापळा रचला आणि सापळा रचून त्या ठिकाणी आम्ही कारवाई केली. हॉटेल ब्रिज इन इथे दोन रूममध्ये दोन पीडित मुली मिळून आल्या. यामध्ये आम्ही त्या पीडित मुलींना ताब्यात घेतले आणि आरोपीलासुद्धा आम्ही ताब्यात घेतले. यामध्ये 4 आरोपीचा समावेश आहे. ही कारवाई गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही केलेली आहे. माननीय DCP सर चिन्मय पंडित आणि ACP सर रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये एका आरोपीला आम्ही अटक केली आणि बाकी आरोपी गणेशपेठ पोलीस स्टेशन पुढील कारवाई करत आहे. आणि दोन पीडित मुलींना आम्ही यामध्ये त्यांची सुटका केलेली आहे. ह्या मुली एक मुलगी दिल्ली इथून आलेली आहे आणि एक मुलगी मुंबई इथून आलेली आहे. PKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन भोगडे सह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.